विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहावीच्या वर्गातील जनरल सायन्स या विषयातील नंबर तीनचं जे चॅप्टर आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन तर या चॅप्टरमधील आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही भाग अभ्यास केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये डायव्हर्सिटी इन प्लॅन्ट याच्याविषयी माहिती पाहिली त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स ऑफ द प्लँट्स वनस्पतीची रचना कशी असते याच्याविषयी माहिती आपण पाहिली त्यानंतर नीड्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट याच्याविषयी माहिती पाहिली क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीज ओके शर्ब्स आणि हर्ब्स या गोष्टींची आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की वाईन्स म्हणजेच वेल आहेत याच्याविषयला सविस्तर चर्चा करायची आहे मित्रांनो की आता आपण वनस्पतीचे जे वर्गीकरण पाहतो आहोत त्याच्यामध्ये तुम्ही वृक्ष झुडू आणि रोपटे याचा अभ्यास केलेला आहे आता वाईन्स म्हणजे वेल तर काही वेली वाढ होण्यासाठी मदतीचा आधार घेतात लक्षात ठेवा तर काही वेली जमिनीवर पसरतात तुम्ही मनी सारखं वनस्पती पाहिलेली असेल तिला तणाव असतात मनी प्लॅन्टला तणाव असतात त्यानंतर काकडी असत पाहिली असेल तुम्ही काकडीलासुद्धा काकडीच्या वेलीलासुद्धा स्प्रिंगसारखे धागे असतात ओके तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना एक आधारासाठी उपयोग करावा लागतो अशा प्रकारे त्यांचे वैशिष्ट्य जर विचारले की द स्टीम ऑफ क्रीपर्स इज अ व्हेरी फ्लेक्झिबल सॉफ्ट अँड ग्रीन्स वेलींचं जे खोड असतं हे अतिशय लवचिक मऊ आणि हिरवं असतं त्यामुळे त्याचा फायदा काय होतो की त्यामुळे ते आधाराच्या साहाय्याने त्याची वाढ ही झपाट्याने होते रिपीडली इट्स ग्रोथ रॅपिडली विथ द हेल्प ऑफ द सपोर्ट आधारासाठी त्याचा उपयोग त्यांना त्या ठिकाणी करता येतो ओके त्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही ज्वारी सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचं जीवनचक्र हे एका वर्षामध्ये होतं ओके आपण शेतकरी ज्यावेळेस ज्वारी बाजू वगैरे शेतामध्ये पेरतो एका वर्षात ते पीक हे येत असतं मग अशा प्रकारे द लाईफ सायकल ऑफ प्लान्ट लाईक ज्वार सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन वन वन इयर्स दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज ॲन्युअल्स त्याला आपण वार्षिक वनस्पती असं म्हणतो बरोबर त्यानंतर आपल्याला द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरेट बीटरूट ऑफ द टू इयर्स इज ऑफ द टू इयर्स देअर दे आर कॉल्ड ॲज बायनॉमेल्स ओके की ज्या वनस्पतींचा जसं आपण गाजर पाहिलं बीट पाहिलं यासारख्या वनस्पतींचा जीवनकाल हा पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागतात त्यांना द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतात त्यानंतर शर्ब्स लाईक स्कस अँड ओलेंडर्स आर द ट्रीज लाईक मँगोज गुलमोहोर्स लाईव्ह ऑर सेव्हलर सेव्हरल इयर्स अँड बिअर द फ्लावर्स अँड फ्रुट्स दे आर कॉल्ड ॲट पेरिनियल्स ओके की अशा प्रकारचे जे जास्वंद कणहेर ही झुडपं आणि आंबा गुलमोहर असे जे वृक्ष आहेत हे वर्षभर जगतात त्यांना अनेक वर्ष फुलंसुद्धा येतात त्यांना फळंसुद्धा येतात अशा प्रकारे तुम्ही त्यांना म्हणू शकता की जीवन त्यांचा जीवनकाल हा अनेक वर्ष असू शकतो म्हणजे जीवनक्रम कालावधीनुसार त्याचे वनस्पतींचे तीन प्रकार पडलेले आहेत ॲन्युनल्स बायनॉनियल्स अँड पेरिनियल्स त्याला आपण वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक अशा प्रकारचे हे तीन जे प्रकार आहेत ते कशाच्या आधारे पडलेत त्यांचा जो जीवनकाल असतो त्याच्यानुसार त्याचे हे तीन प्रकार पडलेले आहेत त्यानंतरचे पुढचा जो प्रकार आहे तो पाहणार आहेत आपण की आता याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत की फुलं येणं आणि न येणं त्याच्यावरून फ्लोरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लोरिंग प्लांट्स वनस्पतींचे असे दोन प्रकार पडलेले आहेत प्लांट्स दॅट बिअर द फ्लावर्स आर कॉल्ड फ्लोरिंग प्लांट्स की ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना सपुष्प फ्लोरिंग म्हणजे सपुष्प वनस्पती असं म्हणतात अँड वॉइल द प्लॅन्ट दॅट नेव्हर बिअर द फ्लावर्स कॉल्ड ॲज नॉन फ्लोरिंग प्लांट्स तर ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात ओके okay? मग अशा प्रकारे ज्या अपुष्प वनस्पती असतात त्यांना फुलं वगैरे येतच नाही म्हणून त्या वनस्पतींना एक प्रकारे जे ऑर्गॅन्स असतात रूट्स स्टेम लिव्स मुळं खोडं पानं असे अवयव त्यांना असत नाही हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत की जगामध्ये सर्वात मोठं फूल हे इंडोनेशियामध्ये ओके लार्जेस्ट सगळ्यात मोठं फूल जे आहे ते इंडोनेशियामध्ये आढळलेलं आहे रॅफ्लेशिया अर नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास लक्षात त्या फुलाचं नाव लक्षात ठेवा की एक प्रकारे राफ्लेशिया अर नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा जो व्यास असतो तो सुमारे एक मीटर इतका असतो आणि जगातील सर्वात जे लहान फूल आहे स्मॉलर फ्लावर्स हे उल्फिया ओके त्याला आपण उल्फिया या वनस्पतीचं असतं त्याचा व्यास हा शून्य पॉईंट पाच मिलीमीटर एवढा असतो सगळ्यात लहान फूल आणि सगळ्यात मोठं फूल आपण पाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यात तुम्ही जर समजा आपण जे सपुष्प आणि वन अपुष्प वनस्पती पाहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा सपुष्प वनस्पती सगळ्यांना माहिती ज्यांना फुलं येतात अनेक प्रकारच्या वनस्पती तुम्ही सांगू शकतात आणि अपुष्प जे वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही जे फन्स आहे, आहे अलगी आहे ओके अशा प्रकारच्या ज्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये नेचे आणि शैवाळ यांना आपण अपुष्प वनस्पती म्हणू शकतो त्यांना फुलं वगैरे येत नाहीत त्यानंतर आपल्याला सभोवताली आले जर तुम्ही निरीक्षण केलं सभोवताच्या विविध ठिकाणी जाऊन जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसतील वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केलं जातं वनस्पती कुठे राहते त्यानुसार अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट्स ओके okay? प्लेस त्या ठिकाणी राहण ज्या ठिकाणी वनस्पती राहते त्या ठिकाणानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लँड वॉटर मार्शी एरिया डेझर्ट अँड इवन द बिग ट्री जमीन पाणी आणि जी दलदल असते मारशी एरिया म्हणजे दलदलीचा भाग वाळवंट एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे अधिवास आहेत या वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पती तुम्हाला वाढताना दिसून येत असतात ओके अशा प्रकारे वनस्पतीतील वर्गीकरण याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे त्यानंतरचा पुढचा टॉपिक आपला आहे तो की डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण आता आपल्याला पर्यावरणात जर टिकून राहायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला राहण्यासाठी निरनिळ्या प्राण्यांनी निरनाळे आकार धारण केलेले आहेत वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या आकाराचे आहेत तर वनस्पतीप्रमाणे प्राण्यांमध्ये त्यांच्या श्वसन त्यांची जी शरीररचना आहे त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विविधता आढळून येते ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यांनी न दिसणारा अमिवा सगळ्यांना माहिती तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ओके इतक्या सूक्ष्म प्राण्यापासून तर जे मोठमोठे मुट प्राणी आहेत की आपण एलिफंट म्हणतो लक्षात हत्ती त्यानंतर स्नेल्स आहे गोगल गाय आहे पाण्यात राहणारा मासा तुम्ही पाहिला असेल लक्षात त्यानंतर आकाशात उंच उडणारी जी घार असेल लक्षामध्ये काइट्स ती पाहिली असेल फुलांभोवती वेगवेगळ्या वावरणारी जी फुलंपाखरे असतील वेगवेगळ्या प्रकारचे कीटक पाहिले असतील भिंतीवर सरपटणारे जे लिझड्स सरपटणारे पाल तुम्ही पाहिले असेल हे सगळे जे वेगवेगळे प्राणी आहेत यांच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत प्रत्येकाचे कॅरेक्टरस्टिक जे आहेत ते वेगवेगळे आहेत प्राण्यांना डोकं मान धड शेपूट ओके प्राण्यांचे भाग जे असतात शरीराचे हेड्स डोके नेक म्हणजे मान त्यानंतर टॉर्सो म्हणजेच धड म्हणतो आपण टेल म्हणजे शेपूट तर या भाग त्यांना असतात आणि हालचालीसाठी त्यांना लिम्स जे म्हणतो आपण हां म्हणजे हातपाय जे असतात ते असतात तर शरीरातील जी, हा? जी विविध क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अजून इंद्रिय संस्था ज्या आहेत ऑर्गॅन सिस्टीम त्यासुद्धा असतात आता आपल्याला त्याची काही सविस्तर माहिती खाली पाहिजे आहे आता तुम्ही समजा काही प्राण्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर जे साप असतील सरडा असेल वाघ असेल मासा गरुड कोंबडी घ्या खेकडा मासा किंवा गांडूळ मगर हे अनेक प्रकारचे प्राणी सगळ्यांची शरीररचना तुम्ही जर पाहिली तर प्रत्येकाची शरीररचना तुम्हाला वेगवेगळी दिसेल मग अशा प्रकारे प्राण्यांमध्ये सुद्धा अन्न संदर्भामध्ये विविधता दिसून येते ओके तर प्राणी हे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतं आणि आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या अशा ठिकाणी प्राणी आढळतात तुम्हाला वेगवेगळे प्राणी कोणत्या ठिकाणी आढळतात की ज्यांना त्या ठिकाणी त्यांचं अन्न हे पुरेसं मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ते प्राणी जास्त प्रमाणात आढळताना दिसतात मग अशा प्रकारे त्या ठिकाणी प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्नग्रहण करण्याची जी पद्धत आहे त्याच्यातसुद्धा वेगवेगळा प्रमाण आहे प्रत्येक प्राणी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने अन्नग्रहण करतो त्यामुळे देखील त्यांच्या शरीररचनेमध्ये तुम्हाला फरक हा दिसून येतो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्या सभोवतालच्या पर्यावरणात जर पाहिले प्रत्येक प्राणी तो अन्न कसं खातो अन्न कसं खातात कुठेही राहतात तुम्हाला त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य दिसले याच्या संदर्भात तुम्ही याच्यामध्ये समजा इंटरनेटवरतीसुद्धा वेगवेगळ्या प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करून त्याच्याविषयी तुम्ही चर्चा करू शकतात ओके त्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत की तुम्ही एका काचपट्टीवरती एक डपकं साचलेलं एखादी पाणी असेल त्या पाण्याचा एक थेंब घ्यायचा आणि सूक्ष्मदर्शत्राच्या खाली त्या काचपट्टीचं निरीक्षण करायचं मित्रांनो मग पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा जो थेंब आहे तो सूक्ष्मदर्शत्राखाली पाहिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हालचाल करणारे असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी लक्षामध्ये तुम्ही जर पाहिले तर इन्युमेरेबल मायक्रोब्स असंख्य प्रकारचे लहान लहान सूक्ष्मजीव तुम्हाला दिसतील मग अशा प्रकारे त्याच्यात सतत हालचाल करणारा अमिबासुद्धा तुम्हाला दिसेल म्हणजे एकपेशी जे प्राणी आहेत की जो अमिबा आहे पॅरॅमेशियम्स आहे यांना युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय प्राणी असे म्हणतात युनिसेल्युलर ॲनिमलचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्हाला अमिबा आणि पॅरॅमेशिया ओके अशा प्रकारचे हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत त्यानंतर हॉर्स बियर टॉर्टॉईज हे मल्टीसेल्युलर ॲनिमल आहेत आपले अनेक प्राणी आहेत मानवसुद्धा त्याच्यामध्ये येतो तर हे सगळे बहुपेशीय मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राणी आहेत ओके आता प्राण्यांचं वर्गीकरण आपण शिकतो आहोत त्यानंतर आता त्याच्यावरती पाठीचा कणा असणं आणि नसणं ओके व्हर्टेब्रेट्स त्याला आणि इनव्हर्टेब्रेट्स असे दोन प्रकार पाडलेले आहेत पाठीचा कणा असणं आणि नसणं याच्यावरून त्याचे दोन प्रकार पाडलेले आहेत की आपण असं म्हणू शकतो ॲनिमल्स विथ व्हर्टेबल कॉलम लक्षात धिस कॉल्ड ॲज व्हर्टेब्रेट्स ॲनिमल की ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात आणि दोज विदाउट इन इट फॉर्म ॲनिमल्स विथ नॉट अ व्हर्टेबल कॉलम्स असं म्हणा सोप्या भाषेमध्ये की ॲनिमल्स विथ नॉट अ व्हर्टेबल कॉलम इज कॉल्ड ॲज इन अव्हर्टेब्रेट्स ॲनिमल ज्यांना पाठीचा कणा नसतो अशा प्राण्यांना आपण अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो बरोबर त्यानंतर तुम्ही ते उदाहरणं जर पाहिल्या आता की साप मानव पक्षी मासा कांगारू हे जे सगळे प्राणी आहेत ते पृष्ठवंशीय प्राणी आहेत लक्षात त्यानंतर जे गोगलगाय गाय आहे लाईक ॲनिमल जे स्नेल कॉकरोच अर्थवम डू नॉट हॅव वर्टेब्रल कॉलम तर ते उदाहरणं आहेत इनव्हर्टेब्रेट्स ॲनिमल लक्षात त्याला आपण जु गोगलगाय झुरळ गांडूळ हे जे प्राणी आहेत त्यांना पाठीचा कणा नसतो म्हणून ते जे प्राणी आहेत ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत अशा प्रकारे पाठीचा कणा असणं आणि नसणं याच्या आधारे त्यांचे वर्टेब्रेट्स आणि इनवर्टेब्रेट्स अशा प्रकारचे दोन गट केलेले आहेत आता पुढचा जो गट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आता माहिती आहे की काही प्राणी अंडी देतात आणि दुस त्याच्यासारखाच दुसरा जीव हा जन्माला घालतात पुनरुत्पादन या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यानंतर कोंबडी सगळ्यांना माहिती आहे की ती अंडी घालते उभवते लक्षामध्ये हॅच करते आणि काही दिवसानंतर त्याच्यातून पिलू हे बाहेर येते आणि जर तुम्ही गाय पाहिली तर गाय वासराला जन्म देते तर अशा प्रकारे नंतर गाईच्या वासराची वाढ गाईच्या शरीरामध्येच होत असते अशा प्रकारे त्यांच्या रिप्रोडक्शननुसार लक्षात रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू द टू टाईप्स तर त्यांच्या प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे दोन प्रकार पडलेले आहेत ओव्ही ॲनिमल म्हणजे त्याला आपण अंडज म्हणतो आणि व्ही व्ही पेरस ॲनिमल म्हणजेच जरायूज असं म्हणतो ओके व्ही व्ही पेरस आणि जरायूज त्याचे तुम्ही एक्झाम्पल जे अंडी देतात त्यांना म्हणतात अंडज म्हणजेच व्ही ओव्ही पेरस आणि जे पिलू जन्माला घालतात त्यांना म्हणतात व्ही व्ही पेरस ॲनिमल म्हणजेच जरायूज प्राणी अशा प्रकारे त्यांचे दोन प्रकार पाडलेले होते त्यानंतर पुढचा जो प्रकार त्यांनी पाडलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला की वेगवेगळ्या वेग राहण्याच्या ठिकाणानुसार ओके okay. प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणानुसार त्यांचे क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द हॅबिटॅट्स हॅबिटॅट्स म्हणजे राहण्याचं ठिकाण ओके त्या राहण्याच्या ठिकाणानुसार okay. त्यांचे प्रकार टेरेस्टियल म्हणजे भूचर ॲक्वॅटिक म्हणजे जलचर अशा प्रकारचे दोन गट त्यांनी पाडलेले आहेत की तुम्हाला माहिती आहे की, की समजा बेडूक आहे फ्रॉक आहे सॅलेमेंडर आहे टोड्स आहे हे प्राणी जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी आढळतात मग अशा प्राण्यांना ॲम्फिबियन ॲनिमल्स असे म्हणतात उभयचर म्हणतात ओके भूचर आणि जलचरमध्ये जे प जमिनीवर राहतात त्यांना भूचर असं म्हणतात म्हणजे टेरेस्टियल ॲनिमल म्हणतात आणि जे, जे पाण्यामध्ये राहतात त्यांना ॲक्वॅटिक म्हणजे जलचर असे म्हणतात आणि जे प्राणी पाण्यामध्ये पण राहतात आणि वनस आपल्या जमिनीवर पण राहतात त्या प्राण्यांना आपण ॲम्फिबियन ॲनिमल म्हणजे उभयचर प्राणी असे म्हणत असतो ओके आणि आणखी चौथा प्रकार त्यांनी पाडलेला आहे तो म्हणजेच एरियल मोड ऑफ लाईफ त्याला आपण शेड म्हणजे एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे एक प्रकार तुम्हाला माहिती आहे की काही काही प्राणी हे हवेमध्ये उडत असतात पक्षी म्हणून आपण प्राणी म्हणण्यापेक्षा की इगल आहे क्रो आहे बटरफ फ्लाय आहे हनी बीज आहे सग्ले सग्ले हे सगळे जे सगळे प्राणी तुम्हाला हवेत उडताना दिसतात हे जे सगळे प्राणी आहेत आणि हवेत संचार करतात ते प्राणी त्यांना एक प्रकारे खेचरसुद्धा म्हणतात एरियल मोड ऑफ लायफ ओके त्यांना आपण खेचर असलेले प्राणी असे म्हणत असतो अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण त्यांच्या या राहण्याच्या ठिकाणानुसार त्यानंतर पाठीच्या कणानुसार ओके त्यानंतर त्याच्यामध्ये जी पेशी आहे एक पेशी आहे का द्विपेशी आहे बहुपेशी आहे त्याच्यानुसार प्राण्यांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पडताना त्या ठिकाणी दिसत आहे ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो